हेलो स्टूडेंट्स, नाउ टुडे द नेक्स्ट एग्जांपल नेक्स्ट क्वेश्चन कन्वर्ट इनटू फैक्टोरियल्स। कल अपन फैक्टोरियल पाहिलं, आता काय कन्वर्ट इनटू फैक्टोरियल्स। ठीक आहे, आता ह्याचं फैक्टोरियल मध्ये काय करायचं, कन्वर्ट करायचं। ठीक आहे, सोल्यूशन मध्ये काय म्हणू आपण, सोल्यूशन हे झालं गिवन, हे घेऊन आता किती आहे बघा, उलट घेतलं 10 9 8 7 6 5। ठीक आहे, याचा अर्थ आणखी आपण समजा 4 आणखी असं गेलो, 4 3 2 1 असं करत गेलो, तर किती होतं आपलं ते 10 फॅक्टोरियल झालं। ठीक आहे, काय झालं ते 10 फॅक्टोरियल। आता बघा आपण उलटं घेऊ, हे 10 9 8 7 6 5 इथपर्यंत झालं। आता इथून आपण ॲडिशन काय करतो आहे, 4 3 2 आणि 1 डिवाइडेड बाय, तेवढंच आपण काय करायचं, जेवढं ॲड केलं आहे तेवढं डिवाइड करायचं, म्हणजे मल्टिप्लायने डिवाइड करायचं, म्हणजे काय करायचं, 4 3 2 आणि 1 जेवढं आपण ॲड केलं तेवढंच आपण काय केलं, डिवाइड केलं, म्हणजे आपलं आहे तसं राहिलं का नाही हे वरचं। ठीक आहे, इज इक्वल टू, बघा काय करतो आपल्या स्थाला, आपल्या आपण फॅक्टोरियलमध्ये कन्वर्ट करतो आहे, आपलं फॅक्टोरियल काढायचं आता, याचा अर्थ 10 फॅक्टोरियल म्हणलं तर आपलं हे आलं की नाही, इथं 10 आहे लास्टला, काय 10 आहे, मी 10 फॅक्टोरियल आपल्या इथं काहीच आहे, पण 10 फॅक्टोरियल घेण्यासाठी आपलं काय केलं, 10 9 8 7 6 5 4 हे ॲडिशन केलं, इथपर्यंत 5 पण आहे, हे ॲडिशन आपण केलं, त्यावेळी काय झालं, सगळं 10 फॅक्टोरियल झालं। आता काय झालं, हे 10 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय हे किती झालं, 4 3 2 1 म्हणजे किती झालं, 4 फॅक्टोरियल संपलं, म्हणजे दिलेलं आपण काय केलं, हे फॅक्टोरियलमध्ये कन्वर्ट केलं। ओके, दुसरं 6 7 8 9, दुसरं एक्झाम्पल बघू आपण, 6 7 8 9 बघू, 6 7 8 आणि 9 सेकंड एक्झाम्पल, 6 7 8 9, आता इथे किती आहे आपला, आता बघा 6 7 8 9 आहे। ठीक आहे, मी आता इथं 9 फॅक्टोरियल घ्यायची, हायेस्ट कुठला आहे, 9 आहे, म्हणजे काय आलं, तर इथं 9 8 7 6 7 6, आता इथं 9 फॅक्टोरियल कधी येईल, 9 फॅक्टोरियल कधी किती येईल आपला, 1 पर्यंत जाईल, पण इथं 5 झालं, इथं ॲड करतो आपण 5 4 नंतर 3 नंतर 2 आणि 1, जेवढं ॲड केलं तेवढं डिवाइड करा, किती आलं 5 4 3 2 आणि 1 झालं। आता हे टोटल जर आपण पाहिलं किती फॅक्टोरियल येते, 1 to 9 आहे, म्हणजे किती आलं 9 फॅक्टोरियल, 1 to 9 म्हणजे किती आलं 9 फॅक्टोरियल, हे किती आलं 1 to 5 म्हणजे किती आलं 5 फॅक्टोरियल संपलं, हे दिलेलं आपल्याला हे मल्टिप्लिकेशनचं आहे ते काय केलं आपण फॅक्टोरियलमध्ये कन्वर्ट केलं, येतं लक्षात। तर हे जर आपण केलं 9 फॅक्टोरियल म्हणले काय येणार, 9 8 7 असं कुठपर्यंत 1 पर्यंत, 5 फॅक्टोरियल म्हणजे काय येणार, 5 4 3 2 1 झालं। ओके, हा झाला एक टाईप। आता दुसरा टाईप तुम्हाला असे आपल्या करता येईल, 3 6 9 3 6 9 नंतर 12 नंतर 15, आपल्याला लक्षात येत होता, इथं 3 टेबल आहे, 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18, पुढं काही घेतलं आपल्याला। ठीक आहे, पुढं आपला किती घेतेल असं काय नाही, याचा अर्थ ही सोल्युशनमध्ये आता काय करतात आपल्याला, हे फक्त फोड करायची, काय करायचं, 3 into 1 नंतर मल्टिप्लाय 6 फोड काय आली, 3 into 2 मल्टिप्लाय 9 काय आलं, 3 into 3 प्लस 12 काय आलं, 3 into 4 प्लस 15 काय आलं, 3 into 5 झालं, ही काय आलं, पण काय केलं, याची प्रत्येकाची फक्त फोड केली। ठीक आहे, 3 टेबल आहे, याचा अर्थ 3 3 3 3 प्रत्येकामध्ये 3 3 आहे, याचा अर्थ आपण काय करू, आता किती वेळा आहे, 1 2 3 4 5 वेळा, 3 into 3 into 3 into 3 into 3 झालं मल्टिप्लाय, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 2 3 4 5 आहे, 1 2 3 4 आणि 5 फक्त आपण काय केलं, सेपरेट केलं। आता 3 किती वेळा आहे, 5 वेळा, याचा अर्थ 3 to काय आलं, 5 इंटू हे किती आहे, 1 2 3 4 5, म्हणजे किती फॅक्टोरियल आहे, 5 फॅक्टोरियल संपलं, म्हणजे 3 to 5 into 5 फॅक्टोरियल। इथं 3 दिलं आहे, तुम्हाला कुठलाही टेबल याच्यामध्ये घेता येतो। ठीक आहे, 5 घ्या, नेक्स्ट एक्झाम्पल आपण 5 घेऊ, नेक्स्ट काय गेला आपलं एक्झाम्पल कुठला येतं आहे, 5 into 5 2 10 5 3 15 5 6 20 5 5 25, किती घेतेल तुम्हाला। ठीक आहे, याचा अर्थ काय झाला, हे ह्याची फक्त फोड करायची, याचा अर्थ 5 into 1
नंतर मल्टीप्लाय 5 × 2 मल्टीप्लाय 5 × 3 नंतर 5 × 4 आणि 5 × 5 चला ते 5 1 2 3 4 5 वेळा 5 आहे याचा अर्थ डायरेक्टली होतो 5 रेस्ट टू 5 जे 5 × 5 × 5 × 5 किती 5 वेळा राहिले परत किती दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं मल्टीप्लाय 1 × 2 × 3 × 4 × 5 म्हणजे किती झालं 5 फॅक्टोरियल काय झालं 5 फॅक्टोरियल झालं म्हणजे आपण कन्वर्ट इंटू काय केलं आपण फॅक्टोरियल म्हणजे तुम्हाला असं असेल तर त्याचं फॅक्टोरियलमध्ये कन्वर्शन तुम्हाला करता यायला पाहिजे ठीक आहे हा झाला एक क्वेश्चन काल आपण पाहिलं फॅक्टोरियल आता आज क्वेश्चन कुठला पाहिला आपण कन्वर्ट इंटू फॅक्टोरियल कन्वर्ट इंटू काय केलं फॅक्टोरियल ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बघा इव्हॅल्युएट एन फॅक्टोरियल नेक्स्ट क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल एन मायनस आर फॅक्टोरियल आणि त्याच्यामध्ये फॉर नंबर वन एन इक्वल टू एट आणि आर इक्वल टू सिक्स आणि सेकंड एन इक्वल टू ट्वेल्व आणि आर इक्वल टू ट्वेल्व ठीक आहे आपण आता एक हे सोडू हे होमवर्क करा हे काय करायचं हे होमवर्क करू शकता ठीक आहे गिवन एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल आता काय एनची व्हॅल्यू ठेवा आणि आरची व्हॅल्यू ठेवा याचा अर्थ काय झाला मध्ये तुम्हाला एन फॅक्टोरियल किती आहे 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर किती आहे 6 फॅक्टोरियल इंटू एन मायनस 1 फॅक्टोरियल इंटू एन किती आहे 8 मायनस 6 फॅक्टोरियल 8 मायनस 6 फॅक्टोरियल चालं इक्वल टू आता इथे किती आहे 8 फॅक्टोरियल आता काढायचं फक्त व्हॅल्यू पुटअप केल्या आपण हे सॉल्व्ह करायचं आता 8 फॅक्टोरियल म्हणजे किती आता खाली 6 फॅक्टोरियल बघा मी 6 फॅक्टोरियलपर्यंत जायचं याचा अर्थ 6 6 काय होईल ते कॅन्सल होईल याचा अर्थ 8 फॅक्टोरियल म्हणजे किती आहे 8 नंतर 7 नंतर 6 फॅक्टोरियल म्हणायचं कारण इथं 6 खाली आहे तर आपल्याला कॅन्सल होऊ शकतो नंतर तुम्ही 6 5 4 3 2 असं लिहिलं तर काय अडचण नाही पण शिफ्ट एक्स प्रत्येक आहे ते कॅन्सल होणार आहे त्यामुळे काय करायचं इथं 6 फॅक्टोरियल ठीक आहे आणि इंटू इथं किती आहे इंटू 6 आता ब्रॅकेट आहे ब्रॅकेट फॅक्टोरियल आपण काल पाहिलं अगोदर ब्रॅकेटचा फॅक्टोरियल कसा करायचा अगोदर ब्रॅकेटमधली क्रिया करायची 8 − 6 किती आलं 2 फॅक्टोरियल किती आलं हे 2 फॅक्टोरियल ठीक आहे आता इथं काय 6 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल ठीक आहे इथं 8 × 7 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं 2 × 1 आता बघ बे चोक 8 किती आलं 7 × 28 किती आलं आन्सर 28 किती एक्झाम्पल सोपं आहे फक्त एनची व्हॅल्यू आरची व्हॅल्यू पुटअप करायची जे काय फॅक्टोरियल ते फॅक्टोरियल काढायचं ओके होमवर्क करता येईल तुम्हाला तर इथं फक्त काय करायचं तुम्हाला 12 घ्यायचं आहे एनची व्हॅल्यू काय 12 आहे इथे किती येणार तुमचं 12 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 12 फॅक्टोरियल ठीक आहे एन चार व्हॅल्यू आहे इथं इथं 12 − 12 म्हणजे किती आलं हे 0 फॅक्टोरियल किती आलं 0 फॅक्टोरियल आता 12 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल ठीक आहे वरती काय राहिलं 1 1 upon काय राहिलं 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय 1 दॅट इज इक्वल टू 1 ठीक आहे आपला होमवर्क पण करता येईल काय अडचण नाही ते फॅक्टोरियल खूप सोपं आहे ठीक आहे फक्त व्यवस्थित आपलं फॅक्टोरियल आपला समजलं पाहिजे नेक्स्ट एक क्वेश्चन आहे बघा फाइंड एन इफ नंबर वन एन अपॉन एट फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 upon 6 फॅक्टोरियल प्लस 1 upon 4 फॅक्टोरियल ठीक आहे 1 upon 4 फॅक्टोरियल नंतर सेकंड आहे बघा एन अपॉन सिक्स फॅक्टोरियल इज इक्वल टू 4 upon 8 फॅक्टोरियल मायनस 3 upon 6 फॅक्टोरियल ठीक आहे आणखी आपलं एक्झाम्पल किती घेता येईल फक्त पॅटर्न आपला कुठला येतो फक्त बघायचा आपला एनची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे काय करायचं आपला एनची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे ठीक आहे आता इथं काय
एन अपॉन पहिले घेऊ आपण सोल्यूशन मध्ये सोल्यूशन फर्स्ट एन अपॉन 8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 अपॉन 6 फॅक्टोरियल आहे. 6 फॅक्टोरियल म्हणल्यानंतर काय येतं खाली 4 आहे बघा. 6 फॅक्टोरियल म्हणजे काय येतं 6 नंतर 5 नंतर काय येणार हे तर 4 फॅक्टोरियल. कारण इथं आपलं 4 फॅक्टोरियल आहे. एलसीएम करताना आपलं 4 फॅक्टोरियल इथपर्यंत बस झालं. पुढे काढायची आपलं गरज नाही. इथं फोर आपलं आलं की आपण काय करतो ते एलसीएम आपलं घेता येईल प्लस 1 अपॉन 4 फॅक्टोरियल. बघा काय केलं आपण हे आहे तसं घेतलं आपलं लेफ्ट साईड. इथं 3 अपॉन 8 फॅक्टोरियल काय केलं आपण सॉरी 6 फॅक्टोरियल काय केलं आपण 6 × 5 × 4 इथं फॅक्टोरियल 4 असल्यामुळे आपण इथं स्टॉप केलं त्यामुळे 4 फॅक्टोरियल आलं इज इक्वल टू आता काय आलं हे एन अपॉन 8 फॅक्टोरियल इज इक्वल टू आता इथं 4 फॅक्टोरियल आहे इथं 4 फॅक्टोरियल आहे साहेबांचे किती झालं 30. ठीक आहे इथं 4 फॅक्टोरियल आहे की नाही आपलं किती होतं आपला 1 अपॉन इथं बघा आता 3 × 3 × 3 × 2 = 6 किती आलं 1 अपॉन 5 × 2 = 10 1 अपॉन 10 × 4 फॅक्टोरियल प्लस 1 अपॉन 4 फॅक्टोरियल बरोबर आहे. सिम्प्लिफाय केलं 5 × 2 = 10 आणि 4 फॅक्टोरियल प्लस 1 अपॉन 4 फॅक्टोरियल याचा अर्थ देअरफोर एन अपॉन 8 फॅक्टोरियल इक्वल टू आता इथे एलसीएम किती आला 10 × 4 फॅक्टोरियल हा एलसीएम आला. इथं काय पाहिजे मग तर 1 प्लस इथं काय कमी 10 डिवाइडेड बाय 10 × 4 फॅक्टोरियल हा झाला एलसीएम. ठीक आहे ॲडिशन करतो आपण फक्त काय करतो आपण ॲडिशन करतो एलसीएम आपला एवढा आला त्यामुळे आपण इथं 1 + 10 / 10 × 4 फॅक्टोरियल ठीक आहे 10 × 4 इक्वल टू काय आलं हे 10 × 1 = 11 upon 10 × 4 फॅक्टोरियल. आता क्रॉस मल्टिप्लाय करा n × 10 × 4 फॅक्टोरियल = काय आलं 8 फॅक्टोरियल × 11 ठीक आहे आपलं एन काढायचं आहे देअरफोर एन इक्वल टू काय येणार हे 8 फॅक्टोरियल × 11 इकडचं आहे तसंच 8 फॅक्टोरियल × 11 हे काय खाली डिवाईड होणार 4 फॅक्टोरियल × 10 झालं. हे काय केलं ही टर्म सगळीकडं मल्टिप्लाय इकडे खाली वन कारण डिवाईड होणार दॅट इज इक्वल टू आता इथं 8 फॅक्टोरियल आहे कुठपण काढायचं आपलं 8 फॅक्टोरियल आता खाली 4 आहे त्यामुळे 4 कॅन्सल होईल म्हणजे 8 × 7 × 6 × 5 × 4 फॅक्टोरियल इथंच 8, 7, 6, 5, 4 कारण इथं 4 आहे आणि 11 पुढचं हे झालं 8 फॅक्टोरियलचं आपलं डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल आहे हे 4 फॅक्टोरियल तसंच लिहायचं डिवाइड इंटू 10 4 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल झालं. ओके आता इथं भाग सिम्प्लिफाय तुम्ही करू शकता 5 × 5 = 5, 5 × 2 = 10 b × b, b³ = 6 किती आलं बघा 8 × 7 × 3 × 11 डिवाइड बाय काय राहिलं का शिल्लक खाली काहीच नाही ठीक आहे खाली काय राहिलं नाही त्यात इज इक्वल टू आता मल्टिप्लाय फक्त करा मल्टिप्लाय काय करा सगळं मल्टिप्लाय केलं तुमचं किती येतं बघा 1848 किती आलं 1848 दिस इज द ॲन्सर. ओके दी सिम्पल एक्झाम्पल आहेत फक्त फॅक्टरायझेशन आपलं काय करायचं हे लक्षात आलं की आपल्याला ते व्यवस्थित जमेल. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण आता फाईंड एन एज आहे आपलं क्वेश्चन तोच फक्त क्वेश्चन बदलला आहे. नेक्स्ट क्वेश्चन असेल फाईंड एन इफ काय n + 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 42 × n − 1 फॅक्टोरियल हे झालं फर्स्ट. सेकंड होमवर्क करायचं सेकंड काय n + 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 110 × n − 1 फॅक्टोरियल
एन मायनस एन एन प्लस एन प्लस वन एन प्लस वन फैक्टोरियल हे होमवर्क करू शकता तुम्ही। हे असं सेम आहे, एक सोडवतो एक होमवर्क, अगदी सेम टू सेम एक्झाम्पल आहे, ठीक आहे। आता काय एन प्लस वन फॅक्टोरियल पहिलं काय बघा सोल्युशन, सोल्युशन गिवन काय आपलं एन प्लस वन फॅक्टोरियल इक्वल टू 24 इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल, फक्त सोडत जायचं आपलं, एन काढायचं आहे, काय करायचं आपला एन फक्त काढायचं आहे। आता इथं एन प्लस वन फॅक्टोरियल आहे, एन प्लस काय वन फॅक्टोरियल म्हणजे काय, एन एन प्लस वन फॅक्टोरियल म्हणजे काय इथं बघा, एन प्लस वन मल्टिप्लाय एन मायनस वन इज इक्वल टू, बघा आता हे बरोबर आहे का, समजा एनची व्हॅल्यू, समजा एन इक्वल टू फाईव्ह घेतलं आपण, एन इक्वल टू फाईव्ह घेतलं, एन प्लस वन काय आलं सिक्स, बरोबर आहे, फाईव्ह प्लस वन काय आलं सिक्स। आता हे सिक्स फॅक्टोरियल आलं, काय आलं हे एन प्लस वन म्हणजे काय आलं, फाईव्ह प्लस वन म्हणजे सिक्स फॅक्टोरियल आलं, सिक्स फॅक्टोरियल काय असतं आता सिक्स, बरोबर आहे, नंतर काय फाईव्ह, नंतर फोर, थ्री असं, ठीक आहे। मग इथे याचा अर्थ एन प्लस वन म्हणजे किती आलं सिक्स, हे झालं सिक्स, एन एन प्लस वन फॅक्टोरियल म्हणजे आलं लक्षात बघा, एन प्लस वन म्हणजे काय आलं फाईव्ह प्लस, समजा फाईव्ह गृहित धरलं, फाईव्ह प्लस वन म्हणजे काय आलं सिक्स झालं, याचा अर्थ पहिलं काय आलं सिक्स, एन प्लस वन सिक्स, नंतर नंतर फाईव्ह, याचा अर्थ एनची व्हॅल्यू किती ठेवली आपण फाईव्ह, म्हणजे काय आलं एन, नंतर एन मायनस वन म्हणजे फोर आलं, फोर म्हणजे काय आलं इथं एन किती आहे फाईव्ह, फाईव्ह मायनस वन म्हणजे फोर, नंतर काय म्हणा समजा आणखी इथं एन मायनस टू असतं काय केलं असतं, आणखी एक एन मायनस टू वाढलं असतं, समजा एन मायनस थ्री असतं तर आणखी एन मायनस थ्री झालं असतं, असं आपलं जसं आहे इथं असेल दिलं कंडिशन त्यानुसार फक्त पुढं जायचं, इथं सम व्हॅल्यू पुटअप करून बघायची, आपल्याला आपलं हे लक्षात येतं एन प्लस वन फॅक्टोरियल म्हणजे काय, एन प्लस वन एन एन मायनस वन, एन मायनस वन फॅक्टोरियल, ठीक आहे, एन काय झालं एन मायनस वन फॅक्टोरियल, शेवटी आपण इथे थांबलो इथं फॅक्टोरियल, ठीक आहे, लक्षात आलं काय केलं ते आपण एनची व्हॅल्यू आपण फाईव्ह ठेवून बघितली, आपलं टॅली केलं आपण फक्त बरोबर आपला आहे का, ठीक आहे, इज इक्वल आपलं एन इकडं एन प्लस वन आहे, हे सॉरी एन मायनस वन आहे, त्यामुळे आपण इथे स्टॉप झालो, जर इथे एन मायनस टू असतं आणखी आपण काय केलं असतं एन मायनस टूपर्यंत गेलो असतो, ठीक आहे, इक्वल टू काय 42 इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल, देअरफोर आता इथे एन मायनस इक्वल टू बघा, इथे इक्वल टू आहे दोन्ही साईडला एन मायनस वन आहे, एन मायनस वन फॅक्टोरियल एन मायनस वन फॅक्टोरियल कॅन्सल, काय राहील बघा एन प्लस वन इंटू एन इक्वल टू 42, बरं एन नाही काय आलं एन स्क्वेअर प्लस एन मायनस 42 इक्वल टू झिरो, एन मल्टिप्लाय केलं सत्ता सिम्प्लिफाय आहेत, किती आलं फॅक्टर काय पहिले बघा इथं एन प्लस सेवन एन मायनस सिक्स इक्वल टू झिरो, बघा 742 प्लस वन पाहिजे आपला प्लस सेवन मायनस सिक्स फॅक्टर पडले 742, ठीक आहे। आता याचं काय प्रत्येक इज ब्रॅकेट इक्वल टू झिरो म्हणजे काय आलं एन प्लस सेवन इक्वल टू झिरो ऑर एन मायनस सिक्स इक्वल टू झिरो, देअरफोर एन इक्वल टू मायनस सेवन ऑर एन इक्वल टू सिक्स, एन इक्वल टू सिक्स होतं, एन काय एन इज सिन्स सिन्स एन बिलॉंग्स टू एन, एन काय नॅचरल नंबर आहे, आता मायनस सेवन नॅचरल नंबर आहे का, याचा अर्थ काय एन नॉट इक्वल टू मायनस सेवन, देअरफोर एन इक्वल टू काय आलं मग एन इक्वल टू सिक्स, देअरफोर एन इक्वल टू सिक्स, ओके, ती व्हेरी सिम्पल एक्झाम्पल आहे बघा, काय अडचण नाही, फक्त आपण फॅक्टोरियल फक्त आपला काढता यायला पाहिजे, फक्त असं समजत नसेल डायरेक्ट तर काय करायचं रफमध्ये वेनची व्हॅल्यू पुटअप करायची, किती घ्या 10 घ्या 5 घ्या 4 घ्या, तुम्हाला काय जे घ्यायचे असेल त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता, आपला सिक्वेन्स लक्षात येतो आपलं काय करायचं आहे ते, लक्षात आलं इथं समजा आपण फाईव्ह ठेवलं तर काय आलं फाईव्ह प्लस वन म्हणजे किती आलं सिक्स आहे, म्हणजे सिक्स नंतर काय येणार फाईव्ह, यांची व्हॅल्यू फाईव्ह आहे, नंतर फोर येणार, फोर म्हणजे काय होणार इथं फाईव्ह मायनस वन, थ्री म्हणजे फाईव्ह मायनस टू, इथं समजा फाईव्ह मायनस टू असतं आपण फाईव्ह मायनस टू पण गेलो असतो, परत टू टू कॅन्सल झालं असतं, ठीक आहे, जसं असेल त्यानुसार ते सिम्प्लिफाय आपला करता येईल, ठीक आहे, नमुना लक्षात आलं। आता हे तुम्हाला होमवर्क करता येईल, हे तुम्हाला होमवर्क करता येईल, आता इथं काय करतो तुम्हाला एन प्लस थ्री आहे ते एन प्लस थ्रीपर्यंत जायचं, तुम्हाला एन प्लस वनपर्यंत जायचं, ठीक आहे, नंतर परत नेक्स्ट एक्झाम्पल इथं पण पॉईंट एनच आहे, पॉईंट एन
काय येईन बघा, एक्झाम्पल काय, एन फॅक्टोरियल इफ एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय थ्री फॅक्टोरियल इन टू एन मायनस थ्री फॅक्टोरियल रेशो दिला तुम्हाला, एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय फाईव्ह फॅक्टोरियल एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल इज इक्वल टू फाईव्ह इज थ्री, इज इक्वल टू फाईव्ह इज थ्री. सेकंड एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करा, सेकंड एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करू शकता, ठीक आहे. इथे आपलं काय दिलं बघा, एन फॅक्टोरियल म्हणजे सोल्युशन आपण घेतलं, हे गिवन म्हणलं आपण, गिवन एन फॅक्टोरियल डिवाइड बाय थ्री फॅक्टोरियल इंटू एन मायनस थ्री फॅक्टोरियल, नंतर एन फॅक्टोरियल डिवाइड बाय फाईव्ह फॅक्टोरियल एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल इज इक्वल टू फाईव्ह इज थ्री, इज इक्वल टू काय, फाईव्ह इज थ्री. आता याचा अर्थ काय होतो, आता एन फॅक्टोरियल याचा अर्थ काय, समजा आपण हे रेशो आहे, समजा थ्री इज फोर अपॉन समजा फाईव्ह इज एट आहे, हे आपण कसे लिहू शकतो, हे डिवाइड करू शकतो आपण, बरोबर आहे ना. किंवा हे समजा थ्री इज फोर आहे, याचं आपण कसं लिहू शकतो, थ्री अपॉन फोर लिहू शकतो, थ्री अपॉन फोर, याचा अर्थ थ्री अपॉन फोर, हे भागिले हे आपण लिहू शकतो. याचा अर्थ काय होईल, आता इथं थ्री अपॉन फोर हे उलटून गुणले केल्यानंतर काय होईल, एट अपॉन फाईव्ह, बरोबर आहे, असं लिहू शकतो आपण. तेच फक्त आपण काय करायचं, त्याच फॉर्मॅटमध्ये आपण हे लिहायचं. म्हणजे आता काय लिहितं बघा, एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय थ्री फॅक्टोरियल इंटू एन मायनस थ्री फॅक्टोरियल, मल्टीप्लाय केल्यानंतर काय होईल, हे फाईव्ह फॅक्टोरियल इंटू एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल डिवाइडेड बाय एन फॅक्टोरियल इक्वल टू फाईव्ह बाय थ्री. एन फॅक्टोरियल काय झालं, कॅन्सल झालं, काय राहिलं, वन अपॉन थ्री फॅक्टोरियल इंटू एन मायनस थ्री फॅक्टोरियल मल्टीप्लाय फाईव्ह फॅक्टोरियल इंटू एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल डिवाइडेड बाय वन इक्वल टू फाईव्ह बाय थ्री, इक्वल टू फाईव्ह बाय थ्री, ठीक आहे. आता काय, फाईव्ह फॅक्टोरियल आहे, इथे काय फाईव्ह, इथे किती आहे थ्री आहे, परत आपलं कॅन्सल होता येईल, इथे किती जातं बघा, फाईव्ह फॅक्टोरियल म्हणजे किती आलं, फाईव्ह मल्टीप्लाय फोर मल्टीप्लाय थ्री, याचा अर्थ हे थ्री आहे, त्यामुळे थ्री फॅक्टोरियल इंटू एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, वरचा वरचा गुणाकार केला आपण, ठीक आहे. आता खाली इंटू वन आहे, त्यामुळे हेच, इथं थ्री फॅक्टोरियल आहे, त्यामुळे इथं थ्री फॅक्टोरियलला आपण थ्री फॅक्टोरियल लिहिलं, इथं थ्रीला आपण का थांबलो, कारण इथं खाली थ्री आहे, म्हणून आपलं हे कॅन्सल करता येतं, ठीक आहे. याचा अर्थ एन मायनस थ्री फॅक्टोरियल, एन मायनस थ्री फॅक्टोरियल डिवाइडेड बाय फाईव्ह बाय थ्री, थ्री फॅक्टोरियल थ्री फॅक्टोरियल काय झालं, कॅन्सल झालं. देअरफोर काय आलं आहे, फाईव्ह मल्टीप्लाय फोर इंटू एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल डिवाइडेड बाय एन मायनस थ्री फॅक्टोरियल इक्वल टू फाईव्ह बाय थ्री, इक्वल टू फाईव्ह बाय थ्री, इक्वल टू फाईव्ह बाय थ्री. हां, आता काय करायचं, क्रॉस मल्टीप्लाय करा, आपलं एनची व्हॅल्यू काढायची आहे. काय करायचं, आपला एनची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे, ठीक आहे. याचा अर्थ काय होईल, मग तर तुमचं फाईव्ह बाय फोर आहे ना, इथं एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल आहे, एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल आहे. आता खाली काय करायचं, इथलं एन मायनस थ्री आहे, काय होणार, आता फाईव्ह फॅक्टोरियलपर्यंत जायचं. याचा अर्थ काय होईल बघा, आता इथं फाईव्ह मल्टीप्लाय फोर इंटू काय, इथं एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, इथं एन मायनस थ्री आहे, काय आलं, इथं एन मायनस थ्री, नंतर एन मायनस फोर आणि एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल इक्वल टू फाईव्ह बाय थ्री. बघा एनची व्हॅल्यू पुटअप करून बघा, समजा एन आपण ठेवलं, एन किती ठेवलं, समजा एक टेन ठेवलं, एन टेन ठेवलं, वरती किती आलं, मग इथं टेन मायनस फाईव्ह म्हणजे किती आलं, फाईव्ह फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, बघा लक्षात आलं का, नंतर इथे एन मायनस थ्री आहे, एन मायनस किती आहे थ्री, एन मायनस थ्री किती आहे टेन मायनस थ्री म्हणजे किती आलं, सेवन फॅक्टोरियल, किती आलं, सेवन फॅक्टोरियल आलं, किती आलं, सेवन फॅक्टोरियल. आता सेवन फॅक्टोरियल आपण कसं लिहितो, सेवन पहिलं काय लिहितो, सेवन फॅक्टोरियल म्हणजे किती लिहितो आपण, सेवन सिक्स इंटू फाईव्ह, इथं आपलं फाईव्ह आहे, इथं फाईव्ह फॅक्टोरियल पण आपण थांबायचं आहे, फक्त आपला सेवन, सेवन म्हणजे काय आलं, एन प्लस थ्री, सॉरी एन मायनस थ्री, मी टेन मायनस थ्री मी किती आलं, सेवन, बरोबर आहे. म्हणजे आपलं आय तसं लिहिलं पहिलं आय तसं लिहिलं, नंतर काय करायचं, आपला सिक्स आहे, त्याचा सिक्स कधी येईल आपला, टेन मायनस फोर, टेन मायनस फोर केलं काय आलं, सिक्स, नंतर फाईव्ह, फाईव्ह काय येईल, टेन मायनस फाईव्ह, टेन मायनस फाईव्ह, आपलं इथं वरती फाईव्ह फाईव्हपर्यंत स्टॉप करायचं, याचा अर्थ एन मायनस थ्री, एन मायनस फोर, एन मायनस फाईव्ह,
ठीक है, आता एन मैनस फाइव का कैंसल बरोबर आहे का। म्हणजे आपलं फॅक्टोरियल कसं काढायचं ते लक्षात आलं का बघा। नंतर आता काय राहिलं तर वरती फाइव मल्टीप्लाय फोर डिवाइडेड बाय एन मायनस थ्री इंटू एन मायनस फोर इक्वल टू फाइव बाय थ्री, कारण हे फॅक्टोरियल फॅक्टोरियल झालेलं कॅन्सल झालं। ठीक आहे, आता एनची व्हॅल्यू काढायची, आता क्रॉस मल्टीप्लाय करू आपण, देअर फोर काय आलं, मग आता हे फाईव्ह इंटू आलं, काय आलं हे बघा एन मायनस थ्री नंतर एन मायनस फोर इंटू फाईव्ह आलं, इंटू काय आलं फाईव्ह इक्वल टू काय आलं हे फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री, आणि हे डिवाइड बाय काय होणार हे फाईव्ह होणार, बरोबर आहे का। हे इथे इंटू फाईव्ह मी परत इकडे गेल्यानंतर काय होणार डिवाइड बाय फाईव्ह, हे फाईव्ह फोर थ्री, मग आता फाईव्ह फाईव्ह काय झालं कॅन्सल, किती आलं एन मायनस थ्री नंतर एन मायनस फोर इक्वल टू तीन चौक बारा ट्वेल्व, किती आलं ट्वेल्व। हां आता काय आलं, आता फक्त मल्टीप्लाय करा, आपलं एनची व्हॅल्यू काढायचे, पहिल्या ब्रॅकेटनं मल्टीप्लाय करा सेकंडला, किती आलं एन स्क्वेअर मायनस फोर एन आणि मायनस परत थ्री न काही मायनस थ्री एन, म्हणजे किती आलं मायनस सेवन एन आणि प्लस तीन चौक बारा मायनस ट्वेल्व, बरोबर आहे का। बघा पहिलं एन स्क्वेअर नंतर मायनस फोर एन नंतर मायनस थ्री एन, मायनस फोर एन मायनस थ्री एन काय झालं मायनस सेवन एन आणि मायनस मायनस प्लस तीन चौक बारा, नंतर हे मायनस बारा, परत काय झालं मायनस ट्वेल्व इक्वल टू काय करू आपण झिरो, प्लस मायनस काय झालं कॅन्सल, काय राहिलं एन स्क्वेअर मायनस सेवन एन इक्वल टू झिरो, एन कॉमन काढा, एन मायनस सेवन इक्वल टू झिरो, एन मायनस सेवन इक्वल टू झिरो, याचा अर्थ एन इक्वल टू झिरो ऑर एन मायनस सेवन इक्वल टू झिरो, एन इक्वल टू झिरो ऑर एन इक्वल टू सेवन ऑर एन इक्वल टू काय आलं सेवन, एन बिलॉंग्स टू काय कॅपिटल एन नॅचरल नंबर, मग काय एन नॅचरल नंबर आहे, झिरो नॅचरल नंबर आहे का, नाही, एन नॉट इक्वल टू झिरो, एन नॉट इक्वल टू काय आलं हे झिरो, ठीक आहे, देअर फोर एन इक्वल टू काय आलं मग एन इक्वल टू सेवन, एन ए टू एन इक्वल टू किती आलं सेवन, झालं जी एन च्युअल नॅचरल नंबर नाहीच आहे त्यामुळे एन नॉट इक्वल टू झिरो त्यामुळे एन इक्वल टू काय आलं सेवन, समजलं का। असंच पॅटर्न तुम्हाला दुसरा एक्झाम्पल असेल ते तुम्ही काय करायचं होमवर्क करायचं, अगदी सिम्पल मेथड आहे, काय अडचण नाही। म्हणजे इथं आपला फॅक्टोरियल पार्ट इथं आपण पूर्ण करतो आहे, बाकीचं तुम्ही होमवर्क करा, फक्त आपला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं आहे फॅक्टोरियल म्हणजे काय। फॅक्टोरियल आपण फॅक्टोरियलचं कन्वर्शन केलं, परत कन्वर्ट इंटू फॅक्टोरियल केलं आणि त्याच्यावरती काय फाइंड एनची व्हॅल्यू काढली आपण, ठीक आहे। आता फॅक्टोरियल झालं म्हणजे आपलं आता नंतर परम्युटेशन बघू आणि नंतर कॉम्बिनेशन बघू आपण, ठीक आहे।